या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। आमचा पत्ता संगमनेर भंडारदरा मार्गावर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। परिसरातील चांदोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी गावात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नसल्यानं पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। याकडे चांदोरी ग्रामपंचायतचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे। निवडणूक काळात मोठ मोठी आश्वासनं देऊन निवडून येतात, मात्र निवडून आल्यानंतर आश्वासनांची पूर्तता केली जात नाही। पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं शिंगोरी वासियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत। येथील नागरिक अनेक आजारांना बळी पडत आहेत। शिंगोरी मध्ये नळ योजना सुरू व्हावी यासाठी समस्त नागरिक आक्रमक झालेत। गावात नळ योजना सुरू करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत चांदोरी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, BDO, पाणी पुरवठा विभाग यांना निद्रा अवस्थेतून जागवण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आलंय। शासनाकडून विकास कामांसाठी लाखोंचा निधी येत असतो, मात्र विकास कामं होत नाहीत। ग्रामपंचायत मार्फत योजनेचा बट्ट्याबोळ केला जात असल्याचा आरोप शिंगोरी वासियांनी केलाय। अंतकला मोरेश्वर सारे आहे। आमच्या गावात वगैरे टँक पाण्याची व्यवस्था करून द्यावी, नळ वगैरे पाहिजे, कारण की महिलांना खूप अडचण होत आहे पाण्याची। वेळेवर पाणी नाही मिळत, पिण्याची एकच बोरवेल आहे, त्या बोरवेलवर अशी गर्दी राहते की त्याला पाणी वेळेवर भेटत नाही। कामाधंद्याच्या बाया आहे, मग त्याला कामं वगैरे जावं लागतं, ते वेळ होते। बाया एकामेकाची वाट पाहत पडी बसतील का भांडणं करतात। चंद्रकला यशवंत मेश्राम आहे आणि मी या शिंगोरी गावामध्ये राहतो। आमची गट ग्रामपंचायत चांदोरी असल्यामुळे तीन गावचा आमचा फसला आहे। तरी आम्ही कधी म्हणजे आम्ही या उपोषणात बसलो नाही आणि बसणारही नाही, पण आता सध्या आमची बसाची वेळही आली आहे, कारण की आम्हाला पाण्याची खूप टंचाई होते। आम्ही तुमच्या इथून कोणत्याही बोरिंगचं पाणी घेतो आणि दिगोरीच्यासुद्धा आम्ही ग्रामपंचायतचं आम्ही सुद्धा पाणी घेतो, कारण की आम्हाला लांबून होते आणि रोडाच्या त्या बाजूला जाणे योग्य आहे आम्हाला, आणि कोणत्या दिवशी कोणता आमचा धोका होईल याची कोणी गॅरंटी घेणार नाही आणि कोणी आमचा जीव काही भरून देणार नाही। म्हणून आमची काळजी घ्या आणि आमच्या गावाचा उद्योग करा आणि आम्हाला नळाची योजना द्या, तेव्हाच आम्ही टॅक्स भरू, नाही तर आम्ही टॅक्स भरणार नाही आणि आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। शिंगोरी मध्ये लवकरात लवकर नळ योजना सुरू करण्यात यावी अथवा चांदोरी गट ग्रामपंचायत मधून शिंगोरी स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिंगोरी वासियांनी दिला आहे। रमेश बाबरे, मी शिंगोरी या गावचा रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये पाण्याची खूपच टंचाई आहे, पिण्याचे पाणी नाही, बोरवेलची संख्या खूपच कम आहे आणि जे काही आहे त्याच्यामध्ये पिण्यालायकीचे पाणी नाही, अयोग्य पाणी असते। आणि जिथं काही आणि एक जी बोरवेल आहे तिथं इतकी गर्दी असते की तिथं भांडणं व्हायची वेळ येते, अर्धा अर्धा तास एक एक तास नंबर लागत नाही पाण्यासाठी, अशी ही परिस्थिती आहे। सरकारतर्फे सरकार म्हणतो की गावागावामध्ये पाण्याची योजना राबवा, आणि इथं आमच्या गावात इतक्या वर्ष होणे आजपर्यंत पाण्याची योजना राबवण्यात आलेली नाही। गावोगावी नळाची योजना आहे, टँक बांधल्या जातात, पण इथं आजपर्यंत कधीच नळाची योजना आलेली नाही। आमच्या गावावरून MIDC पाणी लेलँड कंपनीला गेलेलं आहे, पण तिथल्या तिथून सुद्धा आम्हाला इथं पाणी देण्यात आलेलं नाही। ग्रामपंचायतला आम्ही कित्येकदा निवेदन केलं ग्रामपंचायतमध्ये की आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या, पाण्याची व्यवस्था करून द्या, कुणी ऐकायला तयार नाहीत। यानंतर जर आम्ही एवढे हे यानंतरही जर आमचे कुणी ऐकलं नाही तर आम्ही आंदोलन करू आणि तिथं उपोषणावरती बसू। शासनाला आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पिण्याची पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी आणि जे काही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचं आहे, ग्रामपंचायतला टॅक्स द्यायचा, ते नंतरच आमच्याकडून त्यांनी वसूल करायला यावं। न्यूज 15 मराठी साठी साहिल रामटेके, भंडारा।